देशात 5 लॉकडाऊननंतर आता पुणे शहर व जिल्ह्याच्या काही भागात 14 जुलै ते 23 जुलैपर्यंत 6वा लॉकडाऊन लावण्यात आला आणि पुन्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्गाची जबाबदारी वाढली. ही सर्व स्थिती पाहून भाजपा कामगार आघाडीच्या सहसंयोजक व भाजपा चित्रपट कामगार आघाडी प्रदेश प्रभारी डॉ प्रीती विक्टर यांच्यातर्फे कामगार नेते व भाजपा संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष माननीय संजय केनेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयुर्वेद तज्ज्ञ पंचगव्य थेरपिस्ट डॉक्टर दिलीप कुलकर्णी यांनी कोरोनाशी लढण्यासाठी तयार केलेल्या इम्युनिटी बूस्टर व प्रिव्हेंटिव्ह असे परिणाम असणारे आयुर्वेद पंचगव्य व ओझोनाइज्ड औषध कोंढवा पोलीस स्टेशनच्या 150 पोलीस कर्मचाऱ्यांना आज मोफत देण्यात आले. यापूर्वी देखील डॉक्टर प्रीती यांनी पोलिसांची वैद्यकीय तपासणी, गरजू लोकांना भोजन व अनेकांना अन्नधान्य वितरण असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवलेले आहेत व त्याचा फायदा लाखो लोकांना झाला आहे. आज जो लॉकडाऊन परत घोषित केलेला आहे तर हे बघण्यात आलं की म्हणजे पोलिसांच्या जीवाला जास्त धोका असतो कारण ते फ्रंटवर काम करतात. तर या अनुषंगाने आज आपण म्हणजे त्यांच्या सुरक्षतेसाठी त्यांची इम्युनिटी वाढावी व एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण आज त्यांना एक आयुर्वेदिक डोस आपण त्यांना प्रत्येकाला इथे कोंढवा पोलीस स्टेशनला साधारण 150 कर्मचारी आहेत तर त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आपण ते दिलेलं आहे. आमचे कामगार नेते माननीय संजयजी केणेकर संभाजीनगरचे शहर अध्यक्ष आहेत तर त्यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या प्रीत्यर्थ हा उपक्रम मी लॉकडाऊनच्या काळात केलेला आहे तर त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या या आयुर्वेद औषध वाटपाच्या उपक्रमाप्रसंगी कोंढवा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक गायकवाड सर, उपक्रमाच्या आयोजिका सौ प्रीती विक्टर, डॉक्टर दिलीप कुलकर्णी, ज्येष्ठ उद्योगपती विवेक जोशी, डॉक्टर अपूर्वा सावंत व कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते. कोरोना आत्ता संपूर्ण जगाला व्यापून राहिलेला आहे आणि प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने कोरोनावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो. पण आयुर्वेदाने याचा उल्लेख 5000 वर्षापूर्वी जनपदविध्वंस व्याधी असा केलेला आहे. त्याचा अर्थ असा की साथीचे रोग आणि त्यामध्ये हा रोग त्यांनी गृहित धरलेला होता की अशा प्रकारचे रोग भविष्यात येऊ शकतात. त्याला कारणं खूप आहेत, त्या कारणाकडे आपण शिरत नाही. परंतु असा जर व्याधी आला तर त्याला कोणी चिकित्सा करायची, कोणी करू नये असे काही नियम आपल्या सरकारने बनवलेले आहेत. त्यामध्ये ICMR ही संस्था सगळ्या औषधावर नियंत्रण ठेवते. आपण जे औषध तयार केलेलं आहे हे आत्ता प्राधान्याने इम्युनिटी बूस्टर म्हणून तर ते आहेच, म्हणजे शरीराची प्रतिकार क्षमता वाढवणे हे तर त्याचा प्रमुख आहेच. त्याच्याबरोबर प्रतिबंध हे देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अशा प्रकारचे व्हायरसेस किंवा विषाणू ज्यावेळेला येतात त्यावेळेला ते शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर वेगळ्या वेगळ्या प्रकारे शरीरातल्या अवयवांना कुरतडायला किंवा पोखरायला सुरुवात करतात आणि हे पोखरायला थांबवण्यासाठी म्हणून काही औषधं आपण अशी केलेली आहेत की ज्याच्यामध्ये आयुर्वेदातील वनस्पती पंचगव्य आणि ओझोन म्हणजे परंपरा आणि विज्ञान यांचा एक वेगळ्या प्रकारचा संगम आपण साधलेला आहे. आणि अशा प्रकारची चिकित्सा गेली 7 वर्ष आपण कॅन्सरसाठी करतो तोच आधार घेऊन आपण आत्ता कोरोनासाठी सुद्धा कोरोना लॉन्च झाल्यानंतर केवळ 15 दिवसांमध्ये आपण हे करू शकतो. परिणामी आत्तापर्यंत सुमारे 5000 जास्ती लोकांनी इम्युनिटी बूस्टर आणि प्रिव्हेंटिव्ह म्हणजेच शरीराची प्रतिकार शक्ती वाढवणे आणि कोरोना होऊ नये म्हणून प्रतिबंध अशा दोन्ही दृष्टिकोनातून त्यांनी औषधं घेतलेली आहेत. आणि आजचा गायत गेल्या 2.5 महिन्यामध्ये एकाही रुग्णाला कोरोना झालेला नाही हे या औषधाचं वैशिष्ट्य आहे. या सगळ्या म्हणजे उपक्रमाच्या मागे मला डॉक्टर कुलकर्णी यांची साथ मिळालेली आहे आणि त्यांनी हे सपोर्ट केलं त्यामुळे आपण हे हा उपक्रम यशस्वी करू शकलो. त्यांनी एक खूप सुंदर निर्मिती केलेली आहे जी इम्युनिटी आणि आपलं प्रिव्हेंटिव्ह केअर करते कोविडपासून.